सारे महाराष्ट्र। मोहोळचे नागनाथ भाऊ क्षीरसागर सोलापूर लोकसभा लढवणार आणि जिंकणार। मोहोळ शहर आणि तालुक्यात राजकारणात समाजकारणात अग्रभागी असणारे आघाडीवर असणारे नागनाथ भाऊ क्षीरसागर हे आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे। यावेळी लाईव्ह महाराष्ट्राशी बोलताना नागनाथ भाऊ क्षीरसागर म्हणाले की मी नागनाथ दत्तात्रय क्षीरसागर राहणार मोहोळ। मी गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे 2 विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकी लढवल्या। तसेच मोहोळ राखीव झाल्यानंतर मी मोहोळमध्ये 2 विधानसभा लढवल्या आणि थोड्याशा मतदान माझा पराभव झालेला आहे। तरी आता येणाऱ्या लोकसभेसाठी मी सोलापूर अनुसूचित जाती जमातीच्या लोकसभेसाठी इच्छुक आहे। कारण असं आहे की मी माझा निवडणूक लढवण्याचा अनुभव हा 5-6 निवडणूक लढवल्यामुळे भरपूर आहे आणि जनतेचा संपर्क आहे। विशेष म्हणजे मी पंढरपूर 2 जे लोकसभा 2 लढवल्या 1999 मी पहिली लोकसभा लढवली। त्या लोकसभेमध्ये मला 1.5 लाख मतं पडली आणि 35 वर्षाचा काँग्रेसचा खासदार संदीपान थोरात यांचे डिपॉझिट जप्त झाले। अशा परिस्थितीमध्ये त्यावेळचं भारतीय जनता पार्टीचं जे परिस्थिती होती ती फार कमकुवत आणि नगण्य होती। अशा परिस्थितीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सी ग्रेडचा मतदारसंघ पंढरपूर लोकसभा हा बी ग्रेडवर आणला। 2 वेळा मी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेबांबरोबरच्या विरोधात 2.5 लाख मतं घेऊन मी माझा निसटता त्यावेळेला पराभव झालेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पाठीमाग प्रामुख्यानं मी हिंदू खाटी समाजाचा आहे आणि माझी हिंदू खाटी समाज ही जात धनगर समाजाची पोटजात असल्यामुळे धनगर समाजाचं फार मोठं मला पाठबळ आहे आणि ते प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला जाणवलेलं आहे। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे 30% मतदार आहेत आणि हे मतदार मला मतदान करतात व माझे हे 30% समाजाची मतं अधिक भाजपची मतं आणि माझं आतापर्यंत कार्य व आतापर्यंतची माझी वाटचाल पाहता ही जागा मी 100% जिंकून आणू शकतो। तर अशा अनेक मुद्दे या ठिकाणी असल्याने आणि मी स्थानिक उमेदवार आहे आणि स्थानिक उमेदवारालाच आता या ठिकाणी मतदार प्राधान्य देतात। तर भारतीय जनता पार्टीनं मी जुना संघापासूनचा कार्यकर्ता असल्यामुळं माझा प्राधान्याने विचार करावा। आपण पक्षाच्या कार्यकारिणीशी संपर्क आहात का? पक्षाच्या मी नेत्यांना भेटलेलो आहे आणि आता मी सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या गाठी मिटिंग घेऊन मी दिल्लीला पण माननीय राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे नड्डा साहेबांनाही मी भेटून येणार आहे। तर भारतीय जनता पार्टीनं ही जागा जिंकण्याकरिता आणि या जागेवर मी स्थानिक असल्यामुळे मला प्राधान्य द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास।